शंक्या आपल्या वर्गातल्या सगळ्याच पोरींचे लग्न होऊन राहिले. मग काय? अरे बरं तू आठवलं, तुला ती बातमी कळाली का? कोणती रे? अरे आपल्या वर्गातली सवी, तिचं लग्न जमलं ना. कोणती सवी? तिचे डब्बे आपण खायचो करून. अरे हा हा ती शेंबडी सवी व्हायला तिचा आठवते बा तुला. आणि शंक्या तुला ते आठवते का रे? गुरुजींनी आपल्या सर्वांना एकदा मारलं होतं. आठवतो ना भाऊ, माझ्या पाठीवर अजून ते काय डागेत. सगळ्या मुलींना पण मारलं होतं. हा ना बिचाऱ्या मुली. आणि सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होत आणि एकट्या सवीच्या नाकातनं पाणी येत होत. आईला रावले एकेकाचं लग्न व्हायला लागले राव. आपलं कधी होईन रे? नोकरी लागल्याशिवाय कोण देणार आपल्याला पोरगी? आणा राव, एका पोलीस भरतीची वाट पाट टोकत टक्कल पडायला लागले. तुझं काय? तुझा शिन मायासोबत पळून लय वेळा जाईन रे. ती माया आली पाहिजे ना. आपण तिच्या बापाला लाडू बोलू लावलो तर? नाही रे, बापाचा विषय तर लय लांब आहे. अगोदर पोरगी तरी तयार व्हायला पाहिजे ना. तुला कालचा किस्सा कळला का रे? कोणता? सुगंधाचा का? सुगंधाचा काय किस्सा आलाय? मला काय माहित, तूच म्हणाला ना किस्सा कळाला का, आणि परत मलाच वर विचारितोय. शहाईला मी वेगळ्याच किस्स्याची गोष्ट करीत होतो. तो मधीच सुगंध आणली. शहाईला कस काय तिचं नाव वाटत आलं काय ना माझ्या? देवाचं नाव बरं वाटत नाही तो एका आहे ना. ते किस्स्याच काय झाले ती सांग. तुझं सुगंधाची पातळ हिचं गावात काय सांगतो? सांगतो अरे ती ज्ञानबाजी पोरगी नाही का? हा ती नाही का थोडी कमी काजोल सारखी दिसती बघ. ती तिचं नाव ऐश्वर्या आहे बघ. तिचं काय? ती गेली ना तुकानाच्या पोराबरोबर पळून. अरे रे तिचं वय काय? तुकानाचं वय काय? हा अरे भैऱ्या, अरे तुकानाच्या पोरासंग म्हणतोय मी. तुकानाच्या पोराबरोबर वय? हा तुझ्या डोक्यात अजून सुगंधाच नाचते काय? नाही कधी झालं रे? कुठं ना? कालच गेलेत पळून, अजून कोणालाच कळलं नाही. माझ्यासारख्या हुशार माणसाला कळलंय फक्त. तुझी हुशारी आहे ना यातच व्हायला चालली. कोण कोणाबरोबर पळून गेलंय, कोण कोणाला चिकाटलंय. बरोबर चल लवकर. सरपंचांनी कशाला बोलवलं काय माहित राव? शाळेला हा ना राव, मला बी त्यात प्रश्न पडलाय. नाहीतर तसं आपल्याला बोलित नाही काही काही सरपंच कधी. सरपंच काय म्हणत काय बोलतो काय ना आपल्याला? नाही पण सरपंच देव माणूस आहे. आहे बाहेरच बसलाय भाऊ. राम 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 सरपंच. तुमचीच वाट बघत होतो मी. कालचा किस्सा कळाला का तुम्हाला? हा तेच ना सुगंधाच्या सासूचा पायमोड आपला. आईला सुगंध का याच्या डोक्यातून जायना भो. अरे त्या सुगंधाच्या सासूचा पायमोड आपला म्हणून मी मीटिंग बोलिन. चुकलं सरपंच. नाही बोला तुम्ही बोला. सरपंच त्याच्याकडे नका लक्ष देऊ, लहान आहे ते अजून. पण तुमच्या दोघांचं झालं असलं तर पुढचं बोलू का? अरे काल आपल्या गावातले एक पोरगणी पोरगी पळून गेलेत. दोन्ही घरचं वातावरण फुल तंग झालंय. मग आता काय करायचं ठरले तुम्ही? मी गेलो होतो दोन्ही पण घरी. पुरीच्या घरच्याचं काय नाही बरं का, पण ते पोराचा बापच ऐकाना. पण हे तुकानाला काय आलं आता? नाही तर काय, इथं पोरांना पुरी भेटणार. आपल्या गावात 150 पोर सांडावानी हिंडत. मी पण त्याला हेच समजून सांगितलं, पण त्याची झागिरी फुगिरी दोन्ही आडवी येतात. मग आता काय करायचं? पुरीच्या घरच्यानी केस नाही केली. अरे केस कशी होईल, पोरगी साधण्याने. आणि वरून मला फोन करून सांगितलाय, पोलीस स्टेशनला सांगितलाय, घरच्यांना बी सांगितलंय. मी माझ्या मनाने चालले, जास्त हुशारी करू नका. सर पण तुम्हाला काय वाटतं बरं अशा लग्नाबद्दल? हे बघा ते दोघं बी साधण्याने. त्या पोराचं हे 2000 कोंबड्यांचं शेड, पोरग चांगलं कमवतंय. आणि त्या दोघांच्या संगन मताने लग्न झालं म्हणल्यावर आपल्याला त्या दोघांचीच बाजू घ्यावं लागेल. पण त्या तुकानाला कुणी समजून सांगायचंय? त्यासाठीच मी एक आयडिया केली. तुमची आयडिया म्हणल्यावर खटक्यावर बोटन जागेवर पलटीच होणार ना. माझे एक मित्र आहेत गणेश शिंदे म्हणून, महाराष्ट्र शासनासाठी काम करतात. मी त्यांना बोलिलंय तुकानावर प्रेशर टाकायला. नेमकं ते तुकानाचे पाहुणे बी येत. हे बाकी चांगलं काम केलं सरपंच, एकच नंबर खटका होऊन जाईल. तेवढ्या कामाला बरे तुम्ही. तुम्ही या आता उद्या डायरेक्ट तुकानाला सिद्ध भेटू. बर येतो सरपंच. येतो सरपंच. राम राम. आईला घनप्या आजकाल सगळे पोर पळून जाऊनच लग्न करू राहिले राव. बघ ना राव आपल्या काळात होतं का असं? अरे तुला सांगतो दोन पोर होस तर बायको संग बोललो सुद्ध नाही मी. तरी पोर झाले तुला? घनप्या त्याला काय बोलावं लागेल तर काय? पुढं बघितलं का? आईला जिथं नाही तिथं आहेतच बो वासर. संजय यांना जरा येड्यात काढायचं का? ते कसं? तुला काय करायचं मी आहे ना, तू फक्त माझ्या संग चल आणि हाला हा म्हण. नाहीतर काय आहे लोड शेडिंग आहे तेवढा टाईमपास होईन. चल काय झालं?
अच्छा आईला राहू की तू इकडच कसं आले रे झक मारायला छत्री झाली राहायला सांजा सरपंच लग्न जमवायला लई डेंजर माणूस रे अरे सरपंचाच्या एका फोनवर लग्न जोळा ते धडाधड फोनराव तुला म्हणून सांगतो संजा तो आपला खालच्या आळीतला राहूश नाही का तेच का गावात देवाला सोडलेल्या बोकडावनी फिरत असतो हा तेच त्याचं लग्न जमत नव्हतं म्हणजे त्याच्या वर्गातल्या पोरींना पर जावे आले तरी ह्यो असाच मग रे भो ते आलं एक दिवस नाहीकडे मला म्हणलं तेवढं सरपंचाला सांगून आपली सोयरीक जमेव ना सांगितलं की सरपंचाला हा मी असं सांगायला मोकळा आहे फुकट असत काय ते 1000 रुपये घेतले सांगायचे जमलं मग बघा आता अरे पुढच्या महिन्यात लग्न आहे काय बोलतो मग पोरगी कस काय पण पोरगी हा 2 लेकराची आई आहे त्या आईला आंधळा मागत एक डोळा देव देतोय 2 डोळे नाही तर काय कालचंच सांगतो तुला ती आपली माया आहे ना माया गुरुजींची का हा हा तीच काय झालं मायाच कुठं काय काय नाही माया म्हणालात ना तुम्ही नाही रे मोह माया म्हणलं असेल मी नाही गुरुजींची माया म्हणाला असं म्हणलो होतो का मी हो मग मी पण तसंच ऐकलं जाऊ दे गाठणे सांगून टाक आपले पोर सांगू म्हणतोस हो सांगा ना पटकन ते आपले सरपंच आहेत ना हा किरण बेरड काय बने सरपंच म्हण हा सरपंच त्यांचं काय मायाचे वडील त्यांच्याकडे गेले होते तेव्हा आम्ही दोघं तिथेच होतो काय सांगा कस का भाऊ होतो ना बर मग गुरुजी सरपंचाला म्हणले माया आता मोठी झाली एखादं स्थळ असलं पाण्यात तर बघा खरं दाखवून हो मी काय करू आता अरे राहुल्या फक्त सोयरीक पाहायला सांगितली लग्न नाही ठरलं अजून बर मग पुढं काय पुढं काय सरपंचाने काढला मोबाईल लावले 3-4 फोन त्यात एक पोरगा गावला हाताला काय काय करतो पोरगा पोरगा महाराष्ट्र शासनाचा मोठा अधिकारी हर संजा लय म्हणजे लय मोठा म्हणजे लयच मोठा आहे हा बर मग पुढं पुढं माग काय नाही भो उद्या पोरग येणार हे पोरगी बघायला अरे हो काय कळ ना भो तुम्ही तेवढं सरपंचांना सांगा ना हे लग्न मोडायला वाटलं तर मी तुमच्या पाया पडतो यांच्या काय पाया पडतो तू अरे सरपंचांना सांगून लग्न मोडतील ना म्हणून येडा बिडा लागताय ते सरपंच नाही माहित तुला आणि हा तुम्ही पण जाऊ नका त्यांच्याकडे सरपंचाला सांगा सरपंचांचा विजय असो सरपंच साहेब की जय सरपंचांसारखा माणूस अख्ख्या तालुक्यात नाही सॉरी अख्ख्या जिल्ह्यात नाही सरपंचांचे चरण म्हणजे जग हातात आल्यासारखं तुम्ही हे जे करताय ना ते आम्ही 5-6 वेळा करायचो आता हे लाडीगुडी लावायचं सोडून द्या कामाचं बोला तू सांग ना सांग तू तुमचं ठरलं ना मला सांगा मी जाऊन येतो आपल्या गावात लग्नाच्या विषयासाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकारी येणार आहेत ना हो पण तुला कोण सांगितलं ते गणपत भाऊ म्हणत होते हा बर मग दुसरा काय पर्याय नाही का नाही ना आम्ही खूप विचार केला पण दुसरा पर्यायच नाही सरपंच हा कसा वाटतो नवरदेव म्हणून कामच चांगलं आहे पण ध्यानावर सोयरी जाऊन अरे मी कशी सोयरीक जमून देऊ सरपंच तुम्हीच जमू शकता अरे सरपंचांना काय अशक्य अरे येड्या भूतांनो त्या पोरीची इच्छा आहे त्या पक्क्या बरोबर लग्न करायची मी काय करणार अशी तिची इच्छा आहे अरे बापरे आता अशी ती तुम्हाला म्हणाली हा मग तिचा फोन आला होता मला म्हणून तुम्ही सोयरीकीत पुढाकार घेतला ना राहुल्या जाऊ दे रे होत असं जाऊ दे काय झालं रे अहो सरपंच याचं लय प्रेम होत तिच्यावर एकतर्फी लढत होता काय सरपंच दुसरं काय असेल कुठं तर मला सांग सरपंच ऐका ना एक शेवटचा प्रयत्न करा याचा किंवा मग त्याच लग्न मोडण्यासाठी लग्न मोडण्यासाठी हा अरे येड्या भूतांनो उद्या बैठक आहे आणि तुम्ही म्हणता लग्न मोडा उठा निघा शब्द दिलाय मी त्यांना चला चला निघा 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 सुटा लग्न मोडा आयला सरपंचाने आपल्याला तर फाट्यावच मारले राव आता काहीतरी आपल्यालाच करावं लागेल राव आता आपल्यालाच काहीतरी बघायला लागेल
मायाचं लग्न अधिकाऱ्यावर न होण्यासाठी काय करतो आयडिया. आपण जर त्या अधिकाऱ्याची गाडी गावात यायच्या आधी जर खेळ टाकून पंक्चर केली तर. मराठी पिक्चर जास्त पाहतो का रे? ए आयडिया, आपण त्या अधिकाऱ्यालाच किडनॅप केलं तर? तू साऊथचे पिक्चर पण जास्त पाहतो वाटत. मग तू सांग आता काय करावं लागेल ते. मला तर असं वाटतंय आपण मायाला किडनॅप केलं तर, म्हणजे पळवूनच नेलं तर. तू बॉलिवूडच्या पिक्चरलाच बघायला लागलाय वाटत. गाडी तर तीच दिसती रे. हा ना राव, त्या नवरदेवाचं वय पण जास्त वाटत नाही का रे? रावल्या एवढं शिकायचं, अधिकारी व्हायचं, म्हणजे लग्नाला वेळ होणारच ना. आपल्यासारखं थोडी त्यांचं. किरण बेरड कुठं राहतात ते? सरपंच का? हो सरपंचच. तुम्ही लग्नाच्या कामासाठी चालात ना? हो, पण तुम्हाला कसं माहित? अहो आपल्याला माहित नाही, असं गावात काहीच नाही. आणि तुम्ही ज्या मुलीच्या घरी चाललात ना, जाऊच नका, काहीच उपयोग होणार नाही. का रे बाबा, काय झालं? अहो त्या मुलीचा बाप बोलतो कमी, अंगावर धावतो जास्त. बर, अजून? अहो हे तर काहीच नाही, त्या मुलीची आई आहे ना सर्प मैत्रीण आहे. सर्प मैत्रीण? अहो लेडीज आहे ना म्हणून मैत्रीण. अच्छा अच्छा अच्छा, ओके. अहो तुम्हाला म्हणून सांगतो, साप म्हणू नका, आजगर म्हणू नका, नुसतं त्या हाताने पकडतो ती बाई. बापरे, ही फॅमिली विचित्रच दिसते. तुम्ही माझा ऐका, इथूनच माघारी जावा. नाही हो, असं जरी असलं तरी किमान सरपंचांना भेटायला पाहिजे. आल्या पावली त्यांना भेटतो आणि निघतो. बरं, सरपंचाचा पत्ता तर सांगताय ना? हो हो, ठीक आहे, ह्या रस्त्याने पहिला स्टन. धन्यवाद, तुम्ही खूप सहकार्य केलं. चला येतो. रावल्या, मायाचं लग्न होत आहे आता ह्याच पोराबरोबर. अरे तू तरी असं म्हणू नको राव. अहो सरपंच, तुम्ही म्हणता सगळं खरं आहे. अहो पण या पोट्याने हाय नाही ती गावातली सगळी इज्जत घातली राव आमची. दुकानांना झालं ते झालं, हे पाहुणे काय म्हणते ते ऐका आता फक्त. नाना एक गोष्ट लक्षात घ्या, पोरांनी तुम्हाला विचारायला पाहिजे होतं हेही तितकंच खरंय. पण समाजातली सगळी भीषण परिस्थिती बघा. आज प्रत्येक गावात 50-60 पोरं बिन लग्नाची आहेत. बरं, दोघंही पोरग पोरगी शिकलेली आहे. आता गेल्यानंतर गेलं ते सगळं चुकीचंच आहे. त्यांनी विचारायला पाहिजे होतं, दोन्ही घरच्यांनी एकत्र बसायला पाहिजे होतं, सगळं कळतंय. पण आता त्यांना लुटून उपयोग आहे का? आता परिस्थिती समजून घ्या, त्यांना बोलून घ्या, उगा त्यांना घरापासून आता दूर लुटू नका. अहो पाहुण, तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे, पण अहो लोक काय म्हणतील? नाना लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. मला सांगा, म्हातारपणी सांभाळायला लोक येणार आहेत का तुमचं पोरग येणार आहे? अहो माझाच मुलगा येईन. नाना त्यानं तुम्हाला विचारायला पाहिजे होतं, मला मान्य आहे, त्याची चूक पण मान्य. पण उगा लोकांसाठी लेकराला का दूर करता? त्याला बोटाला धरून चालायला तुम्ही शिकवलं, मंदिरात तुम्ही त्याला खांद्यावर घेऊन गेला, चार शेंगाचे दाणे सुद्धा लेकराला सोडून कधी खाल्ले नाही. नाना आठवतं, मंदिरात जर कुणी प्रसाद दिला तर त्या खोबऱ्याचा तुकडा सुद्धा कोपरीत लपून तुम्ही लेकरासाठी घेऊन यायची. किती माया केली, कुठं गेली ती सगळी माया? आव तो का नाना? रडू द्या, रडू द्या सरपंच, त्यांचं दुःख हलकं होऊ द्या, त्यांचा सगळा राग अश्रू वाट बाहेर पडू द्या सरपंच. सरपंच अहो चुकलं माझ, अहो एका रागापाई माझ्या जीवनाची तपश्चर्या व्हायला गेली असती. पाहुण पटतय बर का तुमचं मला? मग तुकाना कधी काढायची वरात? कसली वरात? अहो आता जागरण गोंधळच करू की? हा एपिसोड जर सगळे तरुण तरुणी पाहत असतील तर थोडस इकडे लक्ष द्या. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप मोठी स्वप्न पाहिली. खर तर प्रेम ही खूप सुंदर आणि पवित्र भावना आहे, तिचा असा अनादर करू नका. तुमच्या भावना थेट तुमच्या आई वडिलांशी, आई वडिलांना मिठी मारून सांगा. तुम्हाला कोण आवडतं कोण आवडत नाही, तुमची पण स्वप्न काय ती पण तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत शेअर करा. लक्षात ठेवा, तुम्हाला हे जग दाखवण्यासाठी त्यांनी वणवण केली. बापानं तुम्हाला खांद्यावरती उचलून घेतलं, कारण जे स्वतः बापानं पाहिलं नाही ते लेकरानं पाहावं एवढीच त्याची इच्छा होती. तुम्ही कॉलेजला जाताना तुमच्या पायात चप्पल असावी म्हणून बापानं चप्पल सोडली. पोरगी कॉलेजला जाताना तिला नवीन ड्रेस असावा म्हणून आईनं कधी नवी साडी घेतली नाही. आपण हे सगळं इतक्या लवकर कसं विसरून जातो? हे विसरू नका. तुमच्या आई वडिलांची स्वप्न तुमच्या डोळ्यात तुम्हाला दिसली पाहिजेत आणि ती पूर्ण. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमचं यश बघून तुमचे आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील ना,
त्याच्यापेक्षा दुसरी आनंदाची पावती नाही. म्हणून प्रेम ही सुंदर पवित्र भावना आहे. प्रेम करू नका या मताचा मी नाही. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. फक्त पळून जाऊन लग्न करू नका. सेलिब्रेशन, सरप्राईज या धुंदीत वावरणारी आपली तरुण पिढी, पळून जाऊन घरच्यांना सरप्राईज देऊ नका. मरून जातील होते बिचारे. चला नाना निघतो आम्ही. सरपंच द्या आम्हाला निरोप. ते राहिलं ना आपलं ते काय लाईक कमेंट शेअर आणि ते सबस्क्राईब. तेवढं आवाहन करा ना लाईकचं. खरं तर लाईक आणि कमेंट करायची किंवा त्याच्यासाठी आवाहन करायची गरज नाही. तुमची सगळी टीम लोकांना खळखळून हसवते. आणि तुम्हाला माहिती आहे असं म्हणतात की जो हसतो तो देवाची प्रार्थना करतो आणि जो हसवतो त्याच्यासाठी देव प्रार्थना करतो. त्यासाठी महाराष्ट्र प्रार्थना करतो. खूप साऱ्या शुभेच्छा. नानाराव काय झालं असेल ते लागलं बरं कसं होईल म्हणजे जमलं का. अरे जमलं का काय विचारतो. आता डायरेक्ट जागरण गोंधळच आहे. शंक्या मला नाही जागायचं. मी आता विहिरीतच उडी मारणार आहे. रशियान मग मी झाडालाच फाशी घेतो. माझ्या तो आणून बाबा नाही सोड तू.